गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाकडी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. शासकीय, निमशासकीय अथवा शासन अनुदानित संस्थांच्या नोकर भरतीवेळी 62% प्रवर्ग निहाय आरक्षण दिलेला आहे व उर्वरित 38% आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी आहे. या खुल्या प्रवर्गात वरील सर्व प्रवर्ग व उर्वरित सर्व जाती प्रवर्गातील सर्वात जास्त मार्क मिळवणाऱ्या प्रतिभावान विद्यार्थ्यांची निवड खुल्या प्रवर्गात होते व त्यापेक्षा कमी मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेप्रमाणे त्यांच्या जाती प्रवर्गात स्थान मिळतं. या नियमानुसार रिक्त झालेल्या 100 जागा असतील तर त्यात इतर प्रवर्गात खुल्या गटातील मागासवर्ग जातीच्या उमेदवारांना टाकल्यामुळं त्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त दिसते व तेवढ्या जागा त्या प्रवर्गाच्या कमी होतात किंवा शून्य होतात व खुल्या प्रवर्गाच्या जागा वाढतात. त्यामुळेच प्रत्येक जाहिरातीत खुल्या गटाच्या जास्त रिक्त जागांची जाहिरात निघते व इतर प्रवर्गांच्या जागा घटतात. याच प्रकारची चर्चा रोस्टर घोटाळा म्हणून राज्यभर होत आली आहे. आज विधान परिषदेत रोस्टर घोटाळा वंचित समाजासाठी अन्यायकारक ठरतोय. अनुसूचित जाती जमाती आणि भटक्या विमुक्त जाती जमातींच्या उमेदवारी अनारक्षित जागेतून निवड होते तरी रोस्टर केल्यानंतर त्यांना आरक्षित जागेवर दाखवलं जातं, त्यामुळे आरक्षित जागांचा टक्का घसरतो. याच्यावरती तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. सन्माननीय सदस्य आमच्या पाडवी साहेब यांनी अत्यंत महत्वपूर्ण विषय तारांकित प्रश्नामध्ये चर्चेला आणलेला आहे. माझा माननीय मंत्री महोदयांना प्रश्न आहे की बिंदू नामावलीच्या बाबतीमध्ये हा नुसत्या एकट्या अनुसूचित जमातीवरती अन्याय करणारा विषय नाही, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि ओबीसी भटके विमुक्त या प्रवर्गातून येणारी मुलं आहेत जे अनारक्षित जागेवरती मेरिटवरती भरती होतात, परंतु रोस्टर तपासणीमध्ये त्यांचे बिंदू अनारक्षित जागेवरती आमच्या आरक्षित जागेतली मुले आलेली असताना सुद्धा जेव्हा रोस्टर केला जातो तेव्हा त्यांना आरक्षित जागेवरती दाखवलं जातं. हा सगळ्यात मोठा रोस्टर घोटाळा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. माझी माननीय सभापती महोदयांच्याकडे विनंती आहे की आपण याच्यावरती एक बैठक आपण लावणार का, की ज्या बैठकीमध्ये सगळे मंत्री बोलवून आम्हाला तिथं बोलावा, आम्ही तिथं रोस्टर घोटाळा कसा झालाय हे सिद्ध करतो आणि मग त्याच्याबद्दल सरकार निर्णय घेईल का, आपण बैठक लावाल का, एवढीच माझी विनंती आहे. मंत्री महोदय, सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय वंजारे साहेबांच्या प्रश्नाला मी उत्तर दिलं, सन्माननीय पडळकर साहेबांनी देखील तोच प्रश्न उपस्थित केला. या अनुषंगानं जी व्यपगत होणारी पदं आहेत आणि त्या खुल्या प्रवर्गातून आलेल्या पात्र व्यक्तींना आरक्षणाच्या यादीमध्ये घेतलं जसं अशा पद्धतीचा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे हा सामान्य प्रशासन विभागाशी निगडीत विषय आहे. इतर सगळ्या मंत्र्यांना बोलवण्यापेक्षा मी स्वतः या विभागाचा आता प्रभारी मंत्री अधिवेशन काळापुरता आहे. मी आश्वासन देतो अधिवेशन कालावधी संपल्या तातडीनं याबाबतीत माझ्या दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक लावू, दोन्ही सन्माननीय आमदार महोदयांना त्या बैठकीला बोलवू आणि निश्चितपणे या बैठकीमध्ये चर्चा करून योग्य निर्णय घेऊ.